टू द शो विद कल्पेश। मैं हूँ आपका दोस्त और इस शो का होस्ट कल्पेश गिर। तो स्वागत है आपका शो विद कल्पेश में। तो आज के हमारे खास मेहमान सदस्य फैमिली मेंबर, क्या बोलूं उनके बारे में, जितना बोलूं उतना कम है, जिन्होंने एक से एक बड़े से बड़े और उमदा गाने दिए नाथपुरा प्रोडक्शन में से, सचिन कांबळे सर। दादा वेलकम टू द शो विद कल्पेश। थैंक यू कल्पेश। कैसा लग रहा है आपको शो विद कल्पेश में आगे? बहुत बढ़िया लग रहा है। एक्चुअली फर्स्ट टाइम मैं ऐसा इंटरव्यू दे रहा हूँ, सो मजा आई थी। दादा मैं आपको ये पूछना चाह रहा हूँ कि मतलब मल्टी स्टार है दादा, मतलब दादा डांस डायरेक्टर एक्टर, दादा का जो गणपति का सॉन्ग दादा बिग फैन। थैंक यू। जो गाने में मतलब एक एक्टर एक्टिंग नहीं कर सकता ना, दादा ने वो किया है। तो दादा मतलब आपने किस चीज से शुरुआत की थी, डांस से एक्टिंग से? एक्चुअली शाळेपासून मला ही आवड आहे डान्स आणि ऍक्टिंगची। सो मला वाटतं मी सातवीला असल्यापासून मी कोरिओग्राफी सुरू केली होती, कारण की आमच्या ग्रुपमध्ये एक 10 जण होते, पण डान्स कोण सेट करणार, त्यासाठी कोणतरी दादा बोलवायचा, त्याला पैसे द्यायचे। मग आम्ही विचार केला की अरे आपण सुरू करूया, आणि मग मी सुरू केलं तो जबाबदारी ती माझ्यावरती आली। सो मला आणि वाटायला लागली आणि लोकांना आवडायला लागली, आणि बेस्ट करतो तू कोरिओग्राफी, आणि सातवीपासूनच मी कोरिओग्राफी सुरू केली। सो मग कोरिओग्राफी करता 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 त्यानंतर मग हळूहळू एखादी स्क्रिप्ट आम्ही ग्रुपचं नाटक बसूया आपण, सो मग नाटक बसवायला लागलो। म्हणजे डिरेक्शन आणि कोरिओग्राफी शाळेतूनच मला त्याची एक आवड आणि प्लॅटफॉर्म मिळायला लागलो। म्हणजे हे बॉन्ड टॅलेंट होतं तुमचं? येस येस येस। म्हणजे माझ्या आणि दादामध्ये एक सिमिलर आहे, सातवीपासून आम्ही कोरिओग्राफी स्टार्ट केली, माझी पण सातवीपासून होती कोरिओग्राफी स्टार्ट होते, अॅन्युअल वगैरे असतात ना। येस येस। तो दादा फिर स्कूल में तो कोरिओग्राफी स्टार्ट केलं, कॉलेज में आपका क्या था? ओके ऍक्च्युअली कॉलेज पासून मला जास्त एक स्कोप मिळत गेला, किंवा तुला माहिती मुंबई विद्यापीठाच्या जी स्पर्धा असतात युनिव्हर्सिटीच्या, ईद फेस्टिवल्स असतात, तर ते FY पासून सुरू होतं, तर त्याच्यानंतर तिथे मग मला प्रॉपर स्कोप मिळाला। मी मुंबई विद्यापीठामध्ये मी सिलेक्ट झालो, म्हणजे जी टीम असते झोनल नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलची टीम असते, त्याच्यामध्ये आदेश बांदेकर आमचे जे सर आहेत ते आमचे मेन सर होते, आणि त्यांनी मग मला त्यात सिलेक्ट केला होता। आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या कॉलेजेसचे म्हणजे अगदी म्हणजे वाय साठे एनएम सगळ्या कॉलेजची मुलं मिळून 30 मुलांना सिलेक्ट केलं जातं, म्हणजे त्या ऑडिशनला जवळजवळ 5,000 मुलं येतात। आणि तुला सांगू की माझ्या आधी विवेक ओबेराय, उर्मिला मातोंडकर, सिद्धार्थ जाधव, बरेचसे लोक आधी बॉलिवूड, हा येस, ते तिथूनच आले, बरेचसे आर्टिस्ट ते त्यातून शिकत गेले, आणि मग मी त्या टीम मध्ये मी होतो, झोनल नॅशनल इंटरनॅशनल गेलो मी, आणि तसं मग त्याच्यामध्ये मला खूप शिकायला मिळालं। आमच्या गुरु होते हिंदूमध्ये, त्यांच्यापासून मी डान्स शिकलो। म्हणजे मी सुरुवातीला आपण डान्स करायचो ते नॉर्मल स्कूलमध्ये शाळाची एक रो असायची की इथे 5 पोर इथे 5 पोर, आणि मग ते डान्स करणार, पण मग मला तिथे गेल्यावरती कळलं की जी फ्रेमिंग असते, मग आपण 1, 2, 3 आणि मग इन बिटवीन उभी करणार, 5 फ्रेमिंग करणार, प्रत्येक जण शिकला पाहिजे, या गोष्टी एंट्री असते एक्झिट असते, सो ह्या गोष्टी खूप शिकायला गेल्या, आणि मग शिकत शिकत शिकत, आणि याच्यानंतर मग जेव्हा मी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट टाइम ऍक्च्युअली डान्स आणि ऍक्टिंग मध्ये वगैरे माझ्या सोबत हा होता टाइमपास, तुझा हिरो आहे ना प्रियदर्शन जाधव, तो आणि मी एका टीम मध्ये होतो, सिद्धार्थ जाधव माझ्या आमचा बऱ्याच गोष्टी म्हणजे मी होतो, पण कसं आहे तू जसं म्हणालास मला की मी डिरेक्टर आहे कोरिओग्राफर आहे ऍक्टर आहे, तसं मी प्रोफेसर पण आहे, मी जॉब पण करतो, सो मी लेक्चर असल्यामुळे कसं झालं की मग मी मुंबई सोडलं आणि मग मी अलिबागला गेलो, मी जॉब सुरू केला मी, आणि मग काही वर्ष मी फक्त जॉब करत होतो, लेक्चर लेक्चर घ्यायचो आणि बस। पण नंतर हा युट्यूबचं माध्यम सुरू झाला, आणि युट्यूबचं माध्यम सुरू झाल्यावरती मग गाणी बघायचो मी, पण ती गाणी मला खूप असं म्हणजे त्रास व्हायचा बघायला, कारण की काय करायचे 3 कॅमेरे लावायचे, आर्टिस्ट डान्स करतोय 1 अँगल 2 अँगल 3 अँगल आणि गाचो डान्स संपेपर्यंत, आपको अच्छा नाही लग रहा की गलत करा, आणि अशी कामं मला आली तर मग मला मी नाही केली। पण मग एक असं माझा मित्र आहे त्याने सांगितलं की तू एक गाणं गायचं तुला काही करून करायचं, कोळी गाणं होतं यार, कोळी पण तिला कोण कोळी म्हणून करा स्कूलला ठीक आहे, आता परत कर तू गाणं हिट होईल। मग मी आलो, मी म्हणालो ठीक करेन, पण मला प्रोफेशनल कॅमेरा लागेल, मग तेव्हा ना फायडी कॅमेरा होता, फायडी तो कॅमेरा घेतला, मग मी म्हणालो मला जिमी लागेल, माझी केन होती, ट्रॉली लागेल, या सगळ्या गोष्टी मी ज्या मूवीमध्ये गाण्याला विसरत ना त्या मागितल्या, त्यांनी दिल्या मला,
आणि मग मी तेव्हा मल्टी अँगल सुरू केलं. आधीपर्यंत सगळे काळाचे वन टेक गाणं सुरू व्हायचं, म्हणजे जे काय मिळेल तीन अँगल मध्ये एडिट लावायचे, क्लोज वाईड आणि क्रॉस अँगल. मग मी प्रॉपर ते सुरू झाल्यावरती मग ते माझं गाणं बघा बघितलं तर खंदेरीची येत आले देवा ऐकायला ते पहिल्यांदा होतं महाराष्ट्रामधलं पहिल्यांदा गाणं जे ह्याच्यावरती फायडी वर युज केलं होतं शूट केलं होतं आणि ते गाणं एवढं म्हणजे लोकांनी त्याला घेतलं की अरे यार कोळी गाणं पण असं होऊ शकतं. आणि मग बऱ्याच जणांनी त्याची कॉपी केली आणि मग एक स्टाईल चेंज झाली. म्हणजे म्हटलं मला बऱ्याच जण म्हणतात ट्रेंडर आहेस तू की म्हणजे एक गाण्याची स्टाईल मी चेंज केली. पूर्वी तसं व्हायचं म्हणजे बॅकग्राऊंडला फ्लॅग्स असणं आपदागिरी किंवा असे इकडून पळव इकडून पळव कॅमेरा पॅनिंग एकदम नॅचरल. मग ते म्हणजे मूवी फिल करत गेलो आणि मग लोकांना आवडलं आणि मग त्याच्यानंतर मग कामच चांगली येत गेली. मग मी कुलाबा किल्ला गेला. कुलाबा किल्ला गाणं माझं बघितलं असेल ना, त्याच्यामध्ये 105 डान्सर्स आहेत आणि तेव्हा ना स्वतःचे पैसे करून करायचो बाबी फक्त पैसे द्यायचे नाही फक्त तू स्वतः आपल्याला नाव करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. फक्त तेव्हा मी ते गाणं केलं होतं. मग ते त्याच्यानंतर मग साहेब फ्लो होत गेला माझा. हे पण दादा पण मतलब दादा के लिए स्ट्रगल आहे और आपने शो में यही है कि फेम वाले नहीं चाहिए स्ट्रगल वाले चाहिए. मला तुझं एक आवडलं मी एवढा काय फार मोठा काय झालो नाही आमच्यासाठी तुम्ही लय मोठे म्हणजे तुम्ही एवढ्या घाटकोपऱ्यावरून खास मला बनवेलला माझा इंटरव्ह्यू घ्यायला आला तसं खरंच म्हणजे तुमचा प्राऊड होतो की अशा अशा मुलांना त्याला स्कोप मिळायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू दादा. तर मी बोलू ना दादा तो स्कूल से कॉलेज कॉलेज से दादा आपकी जो ये फिल्म इंडस्ट्री में मतलब मराठी फिल्म इंडस्ट्री या जो ये म्यूजिक गाने जाते उनमें आपका मतलब जो आपने बताया तो आपको पहला सॉन्ग मिला उसके बाद में आपको क्या लगा और करना चाहिए या प्रोफेसर ही करना चाहिए मतलब उसके बाद आपके माइंड में क्या चल रहा था मुझे यही करना है कि फिर मैं पढ़ाने जाऊँ. नहीं मैंने विचार किया कि कस की मला जे जॉब तुला माहिती जॉब म्हणजे महिन्याचा एक प्रॉपर मीटर असतो किती पैसे मिळणार ह्यात तुला माहिती आहे स्ट्रगल आहे ह्यात पैसे मिळतील नाही मिळतील फक्त घालावे लागतील. फक्त असं एक असं की आपल्याला आपल्याला करणंच आहे म्हणजे मला आता मी गव्हर्नमेंट जॉब करतो चांगला पेमेंट आहे मला महिन्याला पण चांगले पैसे मिळतात पण त्यांनी माझं पोट भरतो पण यांनी माझं मन भरतं जे आहे सो ते भरणं काम गरजेचं आहे. पैसे खूप आहेत किंवा गाडी आहे बंगला आहे सगळं माझ्याकडे पण जोपर्यंत मला काम नाही तोपर्यंत डोक्याला असा त्रास होत नाही की अरे काहीतरी करायचं आहे शूट आहे टेन्शन तरच ते जगण्यात अर्थ वाटतो. बिकॉज आर्टिस्ट जो आपने को पसंद है वो मेहनत करेगा ना तो भी आपने को इतना लगता नहीं उसमें मेहनत करने को भी है भरे ते गाण्याला पैसे मिळू देत ना मिळू देत पण ते गाण्याला खुशी हा हे म्हणतो. दादा मेरे को ये पूछने का था कि जो इंडस्ट्री आपने उसमें आने के लिए आजकल सबको वही दिख रहा है कि आपने पास फॉलोअर्स रह गए तो आएगा पर उसके लिए टैलेंट सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है या दूसरी चीज एक साइड में टैलेंट है और एक साइड में उसकी दूसरी सब चीज है तो उन दोनों में से क्या इम्पोर्टेंट है दादा इंडस्ट्री में आने के लिए. एक्चुअली तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. नेहमी मला यातून जावं लागतं म्हणजे ऍज अ डिरेक्टर म्हणून किंवा ऍज अ बरोबर म्हणून मी काम करतो. काय होतं की बऱ्याच जण प्रोड्युसर जे असतात त्यांचे पैसे लागलेले असतात कमीत कमी आजकाल माहिती की 2 लाखाचा व्हिडिओ कमीत कमी दर्जाचा बनतो आणि मग 7-8-10 लाख तुम्ही जसे तुम्ही करतात त्याप्रमाणे तर त्यांचे पैसे एवढे लागलेले असतात. सो ते त्यांचं असं असतं की माझ्या गाण्यामध्ये जर हा हिरो असेल एक्स वाय झेड त्याचे मिलियन झाले फॉलोअर्स किंवा 500K झाले सो त्याला जर घेतलं मी तर माझं गाणं 2 दिवसांमध्ये मिलियन्स मध्ये जाईल सो माझे पैसे रिकवर होतील हा त्यांचा व्ह्यू असतो. सो मी व्यवहार म्हणतो की चुकीचं नाही त्यांचं व्ह्यू पण कधी कधी काय होतं म्हणजे ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा माझ्यासमोर तो हिरो किंवा हिरोईन ती येते त्यावेळेला वर्कशॉपला मला कळून चुकतं की एक इतने पाणी मिळेल आणि मग आपण काहीच करू शकत नाही कारण की प्रोड्युसरला तीच हवी असते तोच हवा असतो पण त्याचे फॉलोअर्स चांगले आहेत त्याला पैसे कमवायचे आहेत मग तिथे वाट लागते. मग मी तर म्हणेन की फॉलोअर्स असणं कधीही चांगलं पण टॅलेंट पण पाहिजे ना. टॅलेंटच नाहीये तुम्हाला डान्स करता येत नाहीये तुम्हाला एक्सप्रेशन देता येत नाहीये तुम्हाला म्हणजे ऍक्टिंग पण येत नाहीये फक्त फॉलोअर्स आहेत आणि मग मी चुकून येतात की माझे 800 फॉलोअर्स आणि असा ऍटिट्यूड असतो ना खतरनाक ऍटिट्यूड असतो समोर येतात पण जेव्हा ऍक्शन म्हटल्यानंतर त्यांना एक्झॅक्ट कळतं की आपण कुठे आहोत आपण आणि त्यांना कळतं मग आणि बरेचसे असे आहेत की ते सांगतात की आता नेक्स्ट टाइम मी डान्स शिकून येईल नेक्स्ट टाइम मी क्लास लावतो पुढे क्लास लावू त्यांना कळतं की आपण कुठे आहोत. हे काही प्रामाणिक जे असतात जे इन्फ्लुएन्सर्स असतात ते प्रामाणिकपणे मान्य करतात की आता आम्हाला येत नाही आमचे वाढले
पण मी अशी पण बघितली की एवढा टॅलेंट भरलेल्या मुलांच्या ना ते विचार म्हणजे 200-300 के पण नाही, के काय म्हणतात 1000 पण नाही फॉलोअर्स होत, जे रिअल हिरो आहेत, जे रिअल हिरोईन आहेत त्यांना सॉलिड डान्स करता येतो, ऍक्टिंग करता येतो, पण त्यांना कोण घेत नाही. मला माहिती आहे की ह्याला जर घेतलं तर माझ्या गाण्याला न्याय देईन मी, बट प्रोड्युसर रेडी होत नाही तो म्हणजे त्या ऐकून काय करून मी. अरे पण तुम्ही अशा लोकांना पण चान्स द्यायला पाहिजे, तरच खरी खरं टॅलेंट बाहेर असं मला वाटतं. की जो प्रोड्युसरचा पण डोव्ही बरोबर आहे की त्याचे मला पैसे कमवायचे, आणि हा पण व्ही बरोबर आहे की मग आपण या करा ना आपल्या जवळ येतात. सो हा एक आमचे सारखे काय ऑफकोर्स मला नाही, पण ऍक्टर म्हणून पण आहे, पण माझा फॉलोअर्स होऊन विचार केला. पण आता असं मी जर व्हॉट्सअप चेंज केलं म्हणजे डिरेक्शन तर ठीक आहे बाबा, मी फॉलोअर्स होऊन असो तो मी आनंद मिळतो मला. सर दादाने म्हणता जे क्या चाहिए इंडस्ट्री में आने के लिए, तो उसमें मेहनत करो, तो बड़ा टैलेंट मेहनत करो, सफलता जरूर मिलेगी. तो दादा आपने नाथपुरा म्यूजिक के साथ बहुत काम किया है, बहुत अच्छे अच्छे गाने भी दिए, तो आपका वन ऑफ द फेवरेट सॉन्ग और उससे जुड़ी हुई कुछ यादें. अच्छी माझी काही वगैरह माझं गाणं आहे, खूप जण ते गाणं बघून मला कॉल करतात, फोन करतात, मेसेज करतात. बट आता सगळ्यांना जे माहिती आहे गाणी अशी त्याच्याबद्दल मी सांगतो. तसं बघायचं तर आपली आहे, आपली यारी ही गाणं जी आता मी नाचपासोबत केलं होतं, त्यामध्ये 10 आर्टिस्ट होते. सो त्याच्याबद्दल मला खूप म्हणजे कसं झालं की नॉर्मली एका गाण्यामध्ये एक हिरो असतो किंवा एक हिरोईन असते, दोन कपल असतात आणि त्यावर परफॉर्म होतो. इथे जवळजवळ 5 मुली आणि 5 मुलं होते, आणि सगळे मिलियन्स मध्ये होते, काही 800 काही 500 काही सगळे असे आपापले आणि आर्टिस्ट होते. त्यांना सगळ्यांना एकत्र करून प्रत्येकाला रोल देणं न्याय असं पण नाही की या दुर्घटनेला आता रोल मिळाला, मेरू कम मिळ गया, तो फिर मग सुरू फाईट, तर ती सगळं सांभाळायचं होतं मला. सगळ्यांना असं प्रॉपर खूप वर्क केलं मी, आणि सगळ्यांना असं हॅपी झाले की कोणी नाही बोलले की मला कमी दिलं काय केलं. ते एक खूप होतं, आणि त्यानंतर त्यांच्याकडे त्यांना रडवून घेतलं. त्यांना मी फर्स्ट डेला सगळे इन्फ्लुएन्सेस होते, फर्स्ट डेला त्यांना मी पेन किलर खायला लावले एवढं त्यांना नाचवलं. मी सगळे म्हणाले की आम्ही एवढा डान्स असतो, एवढं नाचावं लागतं, प्रॅक्टिस करायला लागते. आणि मॉर्निंग त्यांना सांगितलं 10:30 तुम्हाला इथे माझ्या फ्लोअरला यायला लागेल डान्स फ्लोअरला, ते तुम्हाला रात्री 10 सोडणार मी. आणि मी जवळजवळ 12 तास त्यांना सगळ्यांना ते आपली यारी जो डान्स सॉन्ग नाचवलं, त्यांना सगळ्यांची पाय मी दुखवते. आणि जर घरावरती कट्टूस मॉर्निंगला 4 उठवलं आणि मग 6 पहिला डे सुरू झाला. म्हणजे ही आठवण होती, आणि या सगळ्यांना घेऊन करणं म्हणजे आठवणी सर खूपच आहेत. हा तू बोल असं तर गजर आम्ही केलं ना मोर्या, आता आम्ही लिटरली चिखलामध्ये रोळ होतो. हा ते गाणं ऐकून खरंच भाऊक झालं, महारमध्ये झालेली घटना आहे. तर आम्ही प्रयत्न केला होता आणण्याचा, नाही पोचली ते दादा बरोबर पोचली. पोचली आपका इन्स्पिरेशन असं बघायला गेलं सर माझ्या आई बाबांच मी म्हणेन. ऍक्च्युली आई बाबांनी म्हणजे माझ्या आईला पण खूप अशी आवड होती या क्षेत्रामध्ये. माझी आई पण सुद्धा नाटकला जायची, सिंगिंग करायची वगैरे लहानपणापासून. तर तिच्यात नव्या काही गोष्टी माझ्याकडे आल्या, ती मला शिकवायची आणि सांगायची मला तू हे कर ते कर डान्स कर, खूप सपोर्ट करायची. तिने कधी ना बोलली की मला चांगले मार्क काढून घेऊन ये, मला फर्स्ट डे तू 60% मिळाले पाहिजे किंवा फर्स्ट क्लास आला पाहिजे असं कधीच नाही म्हणाले. पास हो फक्त तू ह्याच्यामध्ये करत जा. तिने मला पुढे पुढे ढकललं आणि करत राहिलो मी. सो कधी मग तर मी तिला मी मानलो. आणि बाकी की भेटत गेले, प्रत्येक जण भेटतात आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येक जण गुरु असतो. सो आहे आई म्हणते मला. तो दादा आपका एक ड्रीम मतलब आप चाहते हो पूरा हो, और वो बहुत जल्द पूरा होगा जो भी ड्रीम रहेगा दादा का. पर ड्रीम तर आता बघा, आपण ह्या फील्ड मध्येच आपण आहोत. सो प्रत्येकाला असं वाटतं की आता युट्यूब करतोय मी. जसं मी 2 मूवी केलेले आहे आणि 2 मूवीचे कोरिओग्राफ केलेले आणि एका मुव्हीला मला बेस्ट कोरिओग्राफरचं पण मिळालेलं आहे, फुल बाकामकर वगैरे मॅडम सोबत होते आमच्या. सो असं वाटतं की मी गणेश आचार्य सरांना मानतो की त्यांच्यावर काम करायचं आहे. सो त्या लेवलला मला जायचं आहे एवढं तरी, तशी कोरिओग्राफी करायची आहे. सो अशी बॉलिवूडची किंवा अशी चांगल्या लेवलची गाणी करायची. जसं युट्यूबला मी सुरू केलेलंच आहे ग्रँजर लुक आणणं वगैरे, कुठेतरी असं वाटतं की बॉलिवूड मध्ये पण आपण लवकरच जल्दी आणणं आले दादा. जो दादा काम आहे ना बहुत हार्ड टचिंग आहे दादा. तो दादा आपने शो का एक लास्ट ये रहता है कि आपने एक गेम रखते हैं. ओके तो उस गेम में क्या रहता है कि मैं आपको एक
सबके साथ खेलता हूँ पर आपके साथ खेलने को आज बहुत मजा आ रहा है, क्योंकि एक्चुअली उसमें क्या है कि मैं आपको एक इन्फ्लुएंसर का नाम दूंगा या फिर आपके साथ जिसने काम किया है आपको उनके लिए दो शब्द बोलने। ओके ठीक है, यस स्टार्ट करेंगे। तो पहला नाम रितेश कांबळे। मैं आई थिंक मैं एक काम करता हूँ, आधे से ज्यादा तो आपकी यारी वाली रखता हूँ। ओके डन। रितेश एक धमाल मुलगा है, फुल कॉमेडी आणि एक मस्त मुलगा है। त्याच्याबद्दल मी सांगू आपल्या एरियामध्ये की त्याला थोडासा रोल कमी होत होता असं बाकीचे बोलत होते, पण तुम्हाला यावर सांगायचं आता तुला जेवढं देता याच्यामध्ये मला काही प्रॉब्लेम नाहीये, बिंदास आहे। त्याला मी सांगितलं मग रितेश तुला मी जे काही देईन त्यात तू हायलाइट होणार आहेस, मला बिलीव ठेवलेलं मस्त होय, कधीच तो असं भांडला नाही। काही काही असं मुलं ओरड म्हणा की ज्यादा रोल मिळेगा दोन थोडासा असं कधी नाही। सो बस मुलगा तन्मय पाटील हार्ड वर्कर आहे, खूप मेहनत करतो वर्ग आणि तो पण एकदम प्रामाणिक आहे, रिस्पेक्टफुली आहे आणि काम करताना असं समजवून घेणार काय एक्झॅक्ट हवं आहे असं त्याचं कधीच सांगणं नाही शहाणपणा की हा मम्मी पण डिरेक्ट करतो, बिकॉज सो एमबीला वगैरे करतो, सो कधी तरी मला त्याचा डिरेक्शन पण माझ्यासमोर आणला, जे सांगेन मी तो निमूटपणे करायचा आणि नेक्स्ट सॉंग आम्ही इकडे करतो कोल्हापूरला आता बहुतेक नेक्स्ट वीक मध्ये। ऑल द बेस्ट तन्मय। नेक्स्ट श्रद्धा ही अत्यंत म्हणजे माझी आवडती त्या गाण्यातली मुलगी म्हणत आहे, खूपच म्हणजे सुपर डान्सर आहे ती, बीट टू बीट डान्सर ती, ऍक्टिंग पण बोलावं नको सुपर ऍक्टिंग करते आणि एकदम मनापासून काम करते मुलगी आणि एकदम काय म्हणताय आता मी आरती आणि मी स्वतः मगाशी पण म्हणालो की आम्ही एक गाणं करतोय अलिबागचं गाणं आहे तो त्यात आम्ही दोघं असणार आहोत, नेक्स्ट आमची कपल जोडी कुठल्या कशी लोकांना वाटते, बिकॉज मला माझा डान्सचं गाणं आहे आणि मी एज अ डान्सर म्हणून तिला सॉलिड समजतो, सो मला तेवढ्याच तोडीला डान्स करणारी मुलगी पाहिजे म्हणून तिला मी घेतलेली आहे। सो बघूया कसं वाटतं गाण्याच्या लोकांना। नेक्स्ट आपलं एकच नाही दोन सोबत घेणार बॉब आणि कोमल। बॉब आणि कोमल ते दोघेही जबरदस्त आहेत, बॉब तर चॉकलेट हिरोज आहे आणि कोमल पण एकदम सुंदर, म्हणजे दोघांची पेअर मला एवढी आवडते म्हणून मी गाण्यामध्ये पण त्यांना पेअरच बोलवतो, ते लोक बरं होते की जरा आम्हाला पेअर नको ना प्रत्येक वेळा पेअर असतो, पण बोलून लोकांनी तुम्हाला असं एक्सेप्ट केलं की मला एकच ग्रुपमध्ये एक पेअर असतोच ना, सो तुम्हीच बेस्ट वाटाल, मी कोणतरी घेण्यापेक्षा तुम्ही जे आहात तू त्याने ऐकलं आणि आता नेक्स्ट बॉबचं एक चॅनल तू ओपन करतो स्वतः, तो त्या चॅनलला त्याचं पहिलं गाणं तो म्हणजे डिरेक्शन तुला जो आता तो आमचं चाललंय प्लॅनिंग बहुतेक नेक्स्ट आम्ही करून घ्या बॉब और न्यू प्रोजेक्ट एंड न्यू चैनल निक शिंदे। निक शिंदे बदल तर काय धमालच आहे बोलूया, म्हणजे ऍक्च्युली आपल्या यारीमध्ये तो हिरो ठरला गेला, ऍक्च्युली प्रशांत बोलला होता की त्याला हिरो करायचं नाहीये, एकच हिरो नसेल पण तो त्याची ऍक्टिंग आणि त्याच्या काही गोष्टी असं त्याला करत गेला की तो हिरो वाटायला लागला लोकांना आणि तो खूपच भारी आहे, फक्त सेटवरती तो जाम मस्ती झाला होता, म्हणजे इथे माझा सिरियस सीन चालू होता सगळ्यांना मारतोय मी, तुम्ही रील ती बघितली आणि हा काहीतरी वेगळंच चाललाय, सगळे रडताय मी रडतोय मी स्वतः रडतोय आणि हा इथे काहीतरी मोठ्या मोठे सब्जी असा होता, त्यामुळे आहे एकदम प्रामाणिक आहे, म्हणजे त्याला अजिबात माज नाहीये की तो एक मिलियन व्ह्यूज झाले वगैरे, खूप असा डाऊन टू अर्थ पोर्ट आहे, सो सगळ्यात बेस्ट पोर्ट आहे। कसं दादा लाल बट नॉट लिस्ट कल्पेश गिलगुड। कल्पेश बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे आता आम्ही जस्ट बोलतो ना खूप भारी मुली आहे आणि म्हणजे मला पण काय वाटलं आणि फर्स्ट टाइम असं म्हणजे खूप असे कॉल बिल मला येतात की भेटायला या आम्ही मिटिंगला येऊ का, पण याला मला नाही बोलतच ना आलं, कारण त्याच्या ज्यांनी जेव्हा कॉल केला एक फर्स्ट इम्प्रेशन असं ना बोलण्यावरूनच मला काय माहिती त्याला हो बोललो आणि फर्स्ट टाइम असं की ज्या दिवशी त्याला हो बोलो ज्या टायमाला हो बोलो त्या मिनिटाला भेटायला आलो, सो म्हणजे आपण फार ओळखत नाही पण तुझ्या आताच्या काही जगा आपण ओळखीवरून बेस्ट आहेस तू स्वभाव सांगायला तुझा आणि असंच काम करत जरा आणि मोठा नक्कीच होऊ शकतो शुअर शुअर। तर दादा लास्ट ला सांगा तुम्हाला कसं वाटलं आता शो कंपिटिशनमध्ये? खरंच भारी वाटलं कारण की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या जो आपला भडास असतो करण्याचा एक प्लॅटफॉर्म हा म्हणता येईल, घडास किंवा आपल्याला काही सुचवायचं असेल लोकांना किंवा काही कोणाला सांगायचं असेल आणि मी आता फार मोठा आपण नाही झालो व्हायचंय बरंच,
पण कल्पेशजी चौधरी की तुमची बरीचशी गाणी हिट आहेत, सो तुम्ही काहीतरी गायडन्स लोकांना करू शकता. सो मला गायडन्स मिळाली, संधी मिळाली, स्वतःच्या मनातलं माझ्या काही गोष्टी ज्या होत्या शाळेतल्या कॉलेजेसमधल्या त्या मला माझ्या ऑडियन्स समोर मांडता आल्या. तो खरंच खूप बरं वाटलं की असे प्लॅटफॉर्म्स असायला हवे आणि तू खरंच मस्त प्लॅटफॉर्म सुरू केलायस आणि अशा प्रत्येकाला संधी दे. मी तू तर म्हणालास की फॉलोअर्सला मी फक्त चान्स देत नाही, असे साधे 10K 5K वाल्यांना पण चान्स दे आणि तू देशीलच, कारण की ह्या लोकांना ऍक्च्युली किंमत माहिती असत आणि किंमत माहिती असं कोण उभं करत नाही. का तर तुम्ही असं करा, सो त्यांनाही आनंद होईल, ते तुम्हाला नक्की वेळ देतील आणि तुम्हाला पण त्यांच्यामुळे एक फायदा होऊ शकतो. सो खरंच खूप मजा आली, खूप मजा आली. मैं आप सबको ये बोलना चाहता हूँ कि आज दादा को फर्स्ट टाइम मिला, फैमिली वाली फीलिंग आई. दादा नक्की आपण पुढे भेटू, काहीतरी करू. अजून दादा सोबत इंटरव्ह्यू नाही तर काय ना काहीतरी येणारच गॅरंटी. दादा नक्की नक्की. तो ऐसे ही देखते रहो शो विथ कल्पेश, जब तक नए गेस्ट नए सवाल अपने गेम्स डाले. बाय.